आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनचा अनोखा उपक्रम, शेतकरी शेतमजूर आणि महिलांना लागणारी हत्यारे निम्म्या किमतीत घरपोच. जयसिंगपूर येथील डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनच्या वतीने सध्या एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. शेतकरी शेतमजूर आणि महिलांना उपयोगी अशी हत्यारे आणि साहित्य निम्म्या किमतीत घरपोच केली जात आहेत. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनच्या वतीने जनतेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. विविध अनुदान योजना, रुग्णांसाठी योजना, गरजूंना मदत निधी असे अनेक उपक्रम राबवले जातात. सध्या शिरोळ तालुक्यातील आलास जिल्हा परिषद विभागातील 8 गावात फाउंडेशनच्या वतीने अनोखा उपक्रम राबवला जातोय. शेतकरी शेतमजूर आणि महिलांना उपयोगी आणि आवश्यक अशी हत्यारे आणि साहित्य निम्म्या किमतीत आणि तेही घरपोच केले जात आहे. यामध्ये खुरपे, फावडे, टिकाव, पार, खोरे, ताडपत्री, औषध फवारणी पंप, गायीच्या गोट्यातील मॅट अशा विविध साहित्यांचा समावेश आहे. गायीचे मॅट 3,800 रुपये किमतीचे 2,100 रुपयात, औषध फवारणी पंप 4,800 रुपयाचा 2,100 रुपयात, ताडपत्री 2,800 रुपये किमतीची 1,700 रुपयात, पार, टिकाव, खोरे, पाटी असे 1,200 रुपयांचे साहित्य 650 रुपयात, तसेच कडबा, कटिंग, विळती 1,200ची 700 रुपयात अशा दराने या वस्तू घरपोच दिल्या जात आहेत. त्यामुळे या 8 गावातील अनेकांचा या वस्तू खरेदीकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे. यावेळी सचिन मगदूम, मनोज ढवंड, मधुकर जगताप, बाबगोंडा पाटील, संगाप्पा केटक्याळे, शौकत कनवाडे, रमेश शिंदे यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. राजू पटेल यड्रावकर यांनी फाउंडेशनच्या शेतकऱ्यांना जे काही साहित्य वाटप केलं आहे ते कमी दरामध्ये आणि काय टिकणारं साहित्य असल्यामुळं ते अशाच पद्धतीने राजकीय नेत्यांनी त्याच पद्धतीने जर योजना राबविल्या तर शेतकऱ्यांचं कल्याण व्हायला काय म्हणजे अवघड राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांना बाहेर गावून जे साहित्य आणण्यापेक्षा स्वस्त गावामध्ये मिळत असेल तर काय घेऊन केली. सिटीमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी जे वस्तू खरेदी करण्यापेक्षा घरोघरी ह्या नेत्यांनी आणून पोच केलेत. त्यांचा फायदा एस टी प्रवासामधून वाचलेला आहे त्यांचा. एवढंच